नाशिक शहरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री भुजबळ, दादा भुसे यांच्या उपस्थितीत अनावरण. 2 दिवसांपूर्वी भुजबळांची प्रकृती बिघडली होती, ते रुग्णालयातनं डिस्चार्ज घेऊन आले, त्यांच्या ध्येयनिष्ठेला सलाम, अजित पवारांनी केलं कौतुक. तर मंडळ आयोग आणि इतर कुठल्याही बाबतीत भुजबळ कधी मागे हटले नाहीत असंही केलं वक्तव्य. उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भिडेवाड्यातील शाळेचा पायाभरणी सोहळा होणार. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले असल्यानं सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही करत आहोत, अजित पवारांची माहिती. आनंद दिघेनं मारलं हे ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं खळबळजनक वक्तव्य. सकाळी ठणठणीत असलेले दिघे दुपारी मृत्यू कसा झाला, दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का, शिरसाट यांनी उपस्थित केले प्रश्न. मंत्रिपद मिळणाऱ्या संजय शिरसाट यांना महामंडळ मिळालं म्हणून नैराश्यातनं ते काहीही बोलतायत, केदार दिघे यांची संजय शिरसाट यांच्यावर टीका. आनंद दिघेनं मारण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य. अकलकोट तालुक्यात रेशन दुकानात प्लॅस्टिकच्या तांदळाचं वाटप, खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप, तर प्रणिती शिंदेंनी प्लॅस्टिकचा तांदूळही दाखवला. खासदार प्रणिती शिंदे यांचा रेशन दुकानात प्लास्टिक तांदूळ मिळत असल्याचा आरोप पुरवठा अधिकाऱ्यांनी खोडून काढला. रेशन दुकानातील तांदूळ प्लास्टिक नसून गुणसंवर्धित तांदूळ असल्याचं केलं स्पष्ट. पुण्याच्या दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ, प्रश्न विचारण्यावर सर्वसाधारण सभेत गोंधळ, बोलू देत नसल्यामुळे माईक फेकल्याचा प्रकार. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, मात्र मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली. मोर्चामध्ये आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील उपस्थित. कवठे महांकाळमधील निषेध सभेतनं खासदार विशाल पाटील आणि रोहित पाटील यांची माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर हल्लाबोल, पराभवामुळे संजय काका वैफल्यग्रस्त झाल्याचीही टीका. सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर सेलिब्रेशन, मातोश्री बाहेर वाद्यवादन, मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित. सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष, उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषामध्ये सहभागी. आमचीच खरी युवासेना आहे हे कालच्या निकालावरनं सिद्ध झालं. समोरची युवासेना नाही तर दहीहंडी पथक, युवासेना नेते वरुण सरदेसाईंची टीका. चित्रकार प्रज्ञा राजेंसह 7 कलाकारांचं चित्र प्रदर्शन, गणपती बाप्पांची 42 चित्र प्रदर्शनात वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सोमवारपर्यंत आयोजन. प्रथम या चित्र प्रदर्शनाचं काळाघोडा फेस्टिवलच्या फाउंडर मेंबर गीता कॅस्टेलिनो यांच्या हस्ते उद्घाटन. हर घर दुर्गा अभियानाचा ओम बिर्लांच्या हस्ते शुभारंभ होणार. हर घर दुर्गा अभियानाच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचे, स्त्री रक्षणाचे किंबहुना धडे दिले जाणार. गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू, आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक. 10 तासांच्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, शनिवारी रात्री 10:44 विरार अंधेरी जलद मार्गावर वातानुकूलित नोकल बोरिवलीपर्यंत धावणार. उद्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल, तर कुर्ला ते वाशी अप डाऊन मार्गावरील सेवा पूर्णतः रद्द. मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, पार्ले, सांताक्रूज, वांद्रे या परिसरात पाऊस. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 99.44% पाणी साठा, मुंबईकरांना दिलासा. पालघरमध्ये परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या नेरली गावात पाण्याच्या टाकीची साफसफाई नाही, ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाचं दुर्लक्ष, या प्रकरणी कारवाईनंतर पाण्याच्या टाकीची आज साफसफाई. नाशिकमध्ये 2 दिवसापासून पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणातनं सरासरी 4000 क्युसेक पाण्याच्या गोदावरी नदी पात्रात विसर्ग, रामकुंड परिसरात गोदावरी दुथडी भरून वाहतीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन, विधानसभा निवडणुकीपूर्वी हे प्रश्न सोडवले नाही तर धनगर समाज सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा. शरद पवार आणि सगळ्या राजकीय पक्षांनी ओबीसींबाबतची भूमिका जाहीर करावी, लक्ष्मण हाके यांचं आवाहन. सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळावा म्हणून सुरू असलेल्या उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा, औसा तहसील कार्यालयासमोर विजय घाटगे पाटील यांचं अन्नत्याग आंदोलन, शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करत केला शासनाचा निषेध. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडेंच्या मध्यस्थीनंतर उपोषणकर्त्याची
उपचाराला संमती. सोयाबीनला 8,500 भाव मिळावा यासाठी गेल्या 11 दिवसांपासून विजय घाटगे पाटील यांचं उपोषण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्री उडणाऱ्या ड्रोनचा उलगडा. ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यासाठी खासगी कंपनीला पोलिसांकडनं परवानगी. ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नका, पोलिसांचं नागरिकांना आवाहन. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा. कारवाईला घोषणाबाजी करणाऱ्या करत विरोध करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार इथे हॉटेलसमोर एक गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर जाऊन धडकली. 8 ते 10 मोटरसायकलचं नुकसान, 2 चारचाकीचंही नुकसान, 4 जण जखमी. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर निफाड आणि शिवरे फाट्याच्या दरम्यान कांद्याने भरलेला ट्रॅक्टर उलटला. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांचं 75,000 रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसूर इथल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्लांटला आग, जीवितहानी नाही. अग्निशमनच्या 7 गाड्यांनी मिळवलं आगीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.